आज रस्त्यावरती आम्ही आता उतरलेलो आहोत. आता बस झाला, जे काय करायचं ते करा तुम्ही. साहेब 9 महिने आम्ही हा त्रास सहन केला आणि तुमच्या हिंमत असेल ना तर या समोर गेली 9 महिने या ठाण्यामध्ये या मिंदे सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीने अत्याचार चालू होते. परंतु 2 दिवसापूर्वी त्याचा कळस म्हणजे आमच्या युती सेनेच्या एका कार्यकर्ती रोशनी शिंदे हिच्यावरती महिलांना पुढे करून त्या ठिकाणी जो भ्याड हल्ला केला आणि माननीय आमचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, आमच्या रश्मी वहिनी, त्याचबरोबर आदित्यजी ठाकरे साहेब, आमचे कुटुंब प्रमुख ज्यावेळेला या ठाण्यामध्ये तिला हॉस्पिटलला भेट देण्यासाठी आले आणि त्यानंतर ती परिस्थिती लक्षात घेता त्यांनी सांगितलं की आपण पोलीस कमिशनरना भेटायला जाऊ. आणि त्यावेळेला पोलीस कमिशनर यांना भेटण्यासाठी आम्ही तिथे गेलो आणि त्यावेळेला पोलीस कमिशनरच गायब झाले होते. आणि गेले 9 महिने साहेब आम्ही या सर्व ठाणे जिल्ह्यातल्या शिवसैनिकांचं साहेब कौतुक करायला पाहिजे की या सरकारच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने यांचा मुकाबला केला. फक्त दादागिरीला आम्ही भीत नाही साहेब, परंतु आज पोलिसांच्या खांद्यावर ठेवून या कार्यकर्त्यांवरती जे काय खोटे गुन्हे दाखल करतायत, कोणाला तडीपार करतायत, कोणाला खोट्या केसेस दाखल करतायत आणि ज्या पद्धतीने सर्व पक्षाच्या लोकांवरती. आज इथे काँग्रेसचे सन्माननीय इथे अध्यक्ष बसलेले आहेत, आव्हाड साहेब बसलेले आहेत, म्हणजे त्यांनी कोणालाही सोडले नाही, कुठल्या पक्षाच्या लोकांना सोडलं नाही. आणि म्हणून आज ज्या पद्धतीने आजसुद्धा माननीय पक्षप्रमुखांनी रोशनी शिंदेला लीलावती हॉस्पिटलमध्ये काल जेव्हा तिला उलटी झाली त्यावेळेला तिला मला फोन केला आणि सांगितलं की आपण तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करू. आणि त्यावेळेला लीलावती हॉस्पिटलमध्ये साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी ॲडमिट केलं. आजसुद्धा त्या ठिकाणी पोलीस बसलेले आहेत तिला अटक करण्यासाठी. खरी निषेधाची बाब आहे साहेब. आणि म्हणून माझं पोलिसांना पण सांगणं आहे की आज ज्या पद्धतीने तुम्ही वागताय हे वागणं बरं नव्हं. आणि म्हणून आज जो मी खास करून या ठाणे जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना धन्यवाद देईन की आपण आज या गोष्टीशी मुकाबला करतोय. साहेब 9 महिने झाले आम्ही प्रत्येक कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल होत आहे. आमच्या वाघेशेडच्या राणे नावाच्या आमच्या उपविभाग प्रमुखाला 62 वर्षाच्या महिलेला त्याच्या आईला लाथा बुक्क्यांनी मारलं साहेब 8 दिवसापूर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी. आज ज्या पद्धतीने सिनेमा स्टाईल लाईट बंद करून एमएससीबीची लाईट बंद केली, त्या ठिकाणी पोस्टर लावलेले काढले आणि त्या ठिकाणी त्या मुलाला मारलं गेलं आमच्या उपविभाग प्रमुखाला. आणि त्या ठिकाणी ती आई मध्यस्थी गेली, त्या आईला खाली पाडून या लोकांनी मारलं. साधी केससुद्धा या पोलिसांनी घेतली नाही. आणि म्हणून आज हा जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी होतोय. आज रस्त्यावरती आम्ही आता उतरलेलो आहोत. आता बस झाला, जे काय करायचं ते करा तुम्ही साहेब. 9 महिने आम्ही हा त्रास सहन केला.